हॅलो अँड वेलकम टू पी केग्री होप यू ऑल आर फाईन अँड हॅपी बघा दिस इज पार्ट थर्ड अबाउट ॲग्रिकल्चर एम पी एस सी पार्ट फर्स्टमध्ये आपण प्रीचा सिलेबस पाहिलेला आहे पार्ट सेकंडमध्ये आपण मेन्समधील पेपर फर्स्ट पाहिलेला आहे जो तुमचा कंपल्सरी आहे आता पार्ट थर्डमध्ये आपण मेन्समधील पेपर सेकंड पाहणार आहोत जो की तुम्हाला ऑप्शनल आहे ऑप्शनल म्हणजे काय तुम्हाला मेन्ससाठी पेपर सेकंडमध्ये दोन ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले असतील दोनपैकी एक निवडायचा ओके जे कोणी नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो पेपर फर्स्ट जो आहे मेन्समधील तो कंपल्सरी आहे त्याचं मी थोडक्यात सांगतो थोडक्यात एक आपण त्याची ओव्हरलुक करूयात त्या पेपरचं कसं आहे त्याच्यामध्ये एकूण तीन सब्जेक्ट आहेत ॲग्रोनॉमी सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ॲग्रोनॉमी अँड ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॅरीज फोर्टी फोर्टी क्वेश्चन्स अँड युअर सॉइल सायन्स कॅरीज ट्वेंटी क्वेश्चन दिस इज अबाउट युअर पेपर फर्स्ट ऑफ मेन्स जो की तुमचा कंपल्सरी आहे आता इथे आपण बघणार आहोत पेपर सेकंड मेन्समधील त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शनल सब्जेक्ट असतील त्या दोनपैकी एक कुठलाही निवडायचा आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे ऑप्शनल फर्स्टमध्ये ॲग्रिकल्चर या सब्जेक्टच्या बाबतीत बघूयात परत एकदा क्लिअर करून घ्या मेन्समध्ये दोन पेपर आहेत पेपर फर्स्ट जो आहे तो कंपल्सरी आहे पेपर सेकंड जो आहे सेकंडमध्ये तुम्हाला दोन ऑप्शनल आहेत दोन्हीपैकी एक निवडायचा त्या दोनपैकी एकमधला आपण पहिला बघतोय जो आहे ॲग्रिकल्चर ओके सुरुवातीला बघूयात सब्जेक्ट किती आहेत तुम्हाला जो काही तुमचा ॲग्रिकल्चर ऑप्शनल फर्स्ट आहे तिथे तुम्हाला एकूण टेन सब्जेक्ट्स आहेत ओके सब्जेक्ट्स किती आहेत एकूण दहा सब्जेक्ट्स तुम्हाला आहेत आता बघूयात सब्जेक्ट आणि त्याचे किती क्वेश्चन्स आहेत बघा मेन्स पेपरमध्ये तुम्हाला इथे फर्स्ट आहे ॲग्रिकल्चर बॉटनी ॲग्रिकल्चर बॉटनीला आहे ट्वेंटी क्वेश्चन नंतर आहे हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चरला आहे ट्वेंटी क्वेश्चन्स नंतर आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्याला आहे फिफ्टीन क्वेश्चन्स नंतर आहे प्लांट पॅथॉलॉजी त्याला आहे टेन क्वेश्चन्स नंतर आहे अँटोमॉलॉजीज कॅरीज टेन क्वेश्चन्स नंतर तुमचं ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आहेत टेन क्वेश्चन्स नंतर इथं तुमचं ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स कॅरीज फायू फायू क्वेश्चन्स आणि नंतर आहे तुमचं फूड सायन्स ज्या फूड सायन्सला तुम्हाला आहेत अगेन फायव्ह क्वेश्चन्स ओके इथपर्यंत क्लिअर एकूण ॲग्रिकल्चर ऑप्शनल फर्स्टमध्ये आहेत तुम्हाला दहा सब्जेक्ट्स दहा सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे परत एकदा आपण याचे व्यवस्थित ॲनालिसिस करूयात सर्वात जास्त मार्क्स कशाला आहेत मग सर्वात जास्त क्वेश्चन्स आहेत तुमच्या ॲग्रिकल्चर बॉटनी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चरल एक्सटेंशन ओके बॉटनी आणि हॉर्टिकल्चरला ट्वेंटी ट्वेंटी क्वेश्चन्स आहेत ॲग्रिकल्चर एक्सटेंशनला आहेत फिफ्टीन क्वेश्चन्स नंतर तुमचं प्लांट पॅथोलॉजी अँटोमोलॉजी अँड ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स या तीन सब्जेक्टला आहेत टेन क्वेश्चन्स इच नंतर येतं तुमचं हे तीन सब्जेक्ट्स ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्स आणि फूड सायन्स याला प्रत्येकी आहेत पाच क्वेश्चन्स okay, ओके असे दहा सब्जेक्ट्स मिळून तुमचे क्वेश्चन झाले हंड्रेड आणि मार्क्स झाले टू हंड्रेड म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या पेपर फर्स्ट जो आहे मेन्सचा जो कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये तीनच सब्जेक्ट्स आहेत तीन सब्जेक्ट्स आहेत दोनशे मार्क्ससाठी पेपर सेकंडमध्ये जो काही ऑप्शनल फर्स्ट आहे त्याच्यामध्ये दहा सब्जेक्ट्स आहेत दोनशे मार्क्ससाठी म्हणजे इथे ही गोष्ट क्लिअर होती आपल्याला तुमचा पेपर फर्स्ट जो आहे जो कंपल्सरी आहे तिथे तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत कारण साहजिक का आहे तीन सब्जेक्ट दोनशे मार्क दहा क्वेश्चन दोनशे मार्क्स ओके साधा सरळ गेस आहे दिस इज कॅल्क्युलेटिव हा झाला तुमचा पेपर सेकंडमधील फस्ट ऑप्शनल आता बघूयात ऑप्शनल सेकंड तो आहे तुमचा ॲग्रिकल्चरल इंजिनियरिंग ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये जे आहेत एकूण तुम्हाला सहा सब्जेक्ट्स सहा सब्जेक्ट्सला मिळून आहेत हंड्रेड क्वेश्चन्स इथे बघूया डिस्ट्रीब्युशन कसा आहे फर्स्ट आहे तुमचा फार्म पॉवर अँड मशनरीज कॅरीज ट्वेंटी क्वेश्चन्स ॲग्रिकल्चरल प्रोसेस इंजिनिअरिंग कॅरीज ट्वेंटी क्वेश्चन्स इलेक्ट्रिकल अँड ऑदर एनर्जी सोर्सेस याला आहेत टेन क्वेश्चन्स नंतर इथं तुमचं फार्म स्ट्रक्चर्स याला आहेत फाईव्ह क्वेश्चन्स सॉइल कन्झर्वेशन अँड इंजिनिअरिंग याला आहेत थर्टी क्वेश्चन्स नंतर तुमचं इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग याला आहेत फिफ्टीन क्वेश्चन्स म्हणजे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला आहेत सहा सब्जेक्ट्स आहेत शंभर क्वेश्चन्स त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला आहे ते कशा है, तो आहे तुमचा सॉईल सायन्स अँड वॉटर कन्झर्वेशन्स बिकॉज थर्टी क्वेश्चन्स इथे आहेत नेक्स्ट येतं मग तुमचं फार्म पावर मशिनरी अँड ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग ओके आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होत असेल की सर मग आम्ही कुठला सब्जेक्ट निवडावा बरोबर पेपर सेकंडमधील जे काय ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कुठला विषय निवडावा बघा मी सरळ सजेस्ट करेल करे इथे तुम्हाला जे कोणी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे मुलं आहेत त्यांनी हा विषय ऑप्शनलमध्ये निवडायचा आहे कुठला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सोडून बाकी जो जे कोणी कॅन्डिडेट आहेत त्यांनी ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल निवडायचा कारण आपण डिग्रीमध्ये पूर्ण त्या सब्जेक्टसोबत फॅमिलियर असतो त्या सब्जेक्ट्स आपल्याला व्यवस्थित आपण काही ना काहीतरी वाचलेलं असतं आपल्याला ते बरोबर क्लिक होतं दॅट्स वाय अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ऑप्शनल विषय निवडायचे ओके इथपर्यंत क्लिअर झालं आता आत्तापर्यंत आपण प्रीचा सिलेबस पाहिला मेन्स पेपरमधील फर्स्ट पेपर जो कंपल्सरी आहे तो पाहिला त्यानंतर मेन्स पेपरमधील जो सेकंड आहे ज्याच्यामध्ये दोन ऑप्शनल आहेत तेसुद्धा आपण पाहिलेत पहिलं आहे तुमचा ॲग्रिकल्चरल ॲग्रिकल्चर आणि नंतर आहे तुमचा ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग्स ओके ह्या दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही एक निवडू शकता आणि कशा पद्धतीनं ऑप्शनल कुठला निवडायचा हे सुद्धा मी okay, जे तुम्हाला सांगितलेलं आहे ओके आता यावरती जे काही डाऊट्स असतील किंवा काही तुमच्या शंका जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तिथे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल आता जो काही आपला पार्ट फोर येणार आहे पार्ट फोरमध्ये आपण व्यवस्थित प्रीसाठीचे जे काही बुक्स आहेत साठी आता एक्झ एक्झॅक्टली तुम्हाला कुठले बुक्स वाचावे लागतील याच्यावरती मी टाकणार आहे ओके होप सो इथपर्यंत सगळं अनालिसिस झालेलं असेल आता याच्यामध्ये इन डिटेलमध्ये काय सिलेबस आहे काय कंटेंट आहे हे तुम्ही सिलेबस कॉपी काढा सिलेबस कॉपीवरनं तुम्हाला लक्षात येईल तसंही मी जेव्हा तुम्हाला रेफरन्स बुकची लिस्ट सांगणार आहे त्यावेळेस मी व्यवस्थित सब्जेक्ट्स हे सर्व कवर करणार आहे की ॲग्रिकल्चर बॉटनीमध्ये काय सिलेबस आहे हे व्यवस्थित मी तुम्हाला जेव्हा रेफरन्स बुक सांगेल त्यावेळेस कवर करेल धिस इज जस्ट ओव्हरलुक मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके थँक्स फॉर वॉचिंग